नमस्कार मित्रांनो, वायडी बाबा के बोल या यूट्यूब चॅनलवर मी तुषार तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। 12वी नंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला ॲडमिशन घ्यायचे असते, परंतु फायनान्शियल प्रॉब्लेम्स असल्यामुळे त्यांना एज्युकेशन लोन घेण्याची गरज पडते। तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। एज्युकेशन लोनबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे। नंबर एक, एज्युकेशन लोनचा अर्ज देणारी व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे। नंबर दोन, भारतात एज्युकेशन लोन सामान्यतः उच्च शिक्षणासाठी 10 लाख आणि विदेशात शिक्षण घेण्यासाठी 20 लाख दिले जाते। नंबर तीन, भारतात एज्युकेशन लोनचे व्याजदर वेगवेगळ्या बँकांमध्ये 9.30% ते 13% या दरम्यान आहेत। नंबर चार, एज्युकेशन लोनवर इन्कम टॅक्सच्या कलम 80E नुसार सूट मिळते। पुढे बघूयात आपण एज्युकेशन लोनसाठीची पात्रता काय असते। उच्च शिक्षणासाठी इच्छुक असलेल्या कोणीही भारतीय नागरिक वय 18 पेक्षा अधिक शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकतो। आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी हे सह अर्जदार राहू शकतात। साधारणतः ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झाला आहे त्यांचा अर्ज शैक्षणिक कर्जासाठी विचारात घेतला जातो। कर्ज देण्याआधी बँक गॅरेंटर घेते। हे गॅरेंटर पालक किंवा नातेवाईक असू शकतात। पुढे बघूयात आपण टाइप्स ऑफ कोर्सेस। भारतात किंवा भारताबाहेर उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज मिळते। यात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण, PhD, इंजिनिअरिंग, मेडिकल, डेंटल, मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी शिक्षणाचा समावेश होतो। याशिवाय इतर मान्यताप्राप्त संस्थांमधील कोर्ससाठीही अर्ज मिळू शकते। पुढे बघूयात शिक्षणातल्या कुठल्या खर्चासाठी एज्युकेशन लोन मिळते। शैक्षणिक संस्थांकडून आकारली जाणारी ट्युशन फी, हॉस्टेल फी, एक्झाम, लायब्ररी, युनिफॉर्म इत्यादी फी यामध्ये अंतर्भूत असते। याशिवाय पुस्तके, इक्विपमेंट तसेच प्रोजेक्टसाठीचे खर्च भागवण्यासाठीही हे कर्ज वापरता येते। विदेशातील शिक्षणासाठी स्टडी टूर, थीसिस यांचा खर्च याचाही अंतर्भाव होतो। विविध बँकांनुसार हे नियम काही प्रमाणात बदलू शकतात। चला तर मग पुढे बघूयात एज्युकेशन लोनमध्ये किती रक्कम मिळू शकते। आजकाल बऱ्याच बँका शैक्षणिक खर्चाच्या 100% पर्यंत कर्ज देऊ शकतात। हे लोन 4 लाखापर्यंत सहजरित्या मिळू शकते। यापेक्षा जास्त खर्च अपेक्षित असल्यास अर्जदाराला भारतातील शिक्षणासाठी 5% आणि विदेशातील शिक्षणासाठी 15% रकमेची तजवीज स्वतः करावी लागते। चला तर मग पुढे बघूयात शैक्षणिक कर्जासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे। 1, प्रवेश मिळाल्याची प्रमाणपत्रे। 2, त्या कोर्सचे भविष्यातील फायदे सांगणारे पत्र। 3, बँकेचा अर्ज। 4, गॅरेंटरचे इन्कम प्रूफ। 5, विदेशात जात असल्यास युनिव्हर्सिटीचे पत्र। 6, विदेशात जात असल्यास विजा संबंधित कागदपत्रे। 7, आवश्यक फोटोग्राफ। 8, ID प्रूफ, ॲड्रेस प्रूफ। 9, शैक्षणिक प्रमाणपत्रे। 10, काही स्कॉलरशिप मिळाली असल्यास त्याची माहिती। तसेच बँकांकडून दिली जाणारी सूट आपण स्वतः माहीत करून घ्यावी। काही बँका मुलींच्या अर्जावर प्रीपेमेंट चार्जेसमध्ये सूट देतात। बँक सिक्युरिटीबाबत आपण जाणून घेऊयात। 4 लाखापर्यंतचे कर्ज विद्यार्थी आणि सहकर्जदार पालक असे सहज मिळू शकते। 4 ते 6.30 लाखापर्यंतचे कर्ज गॅरेंटर ठेवून मिळू शकते। 6.30 लाखापर्यंतचे कर्ज घेण्यासाठी LIC बॉन्ड किंवा फिक्स्ड डिपॉझिट किंवा एखादी प्रॉपर्टी बँक सिक्युरिटी म्हणून घेतली जाऊ शकते। पुढे बघूयात रिपेमेंट ऑफ लोन। एज्युकेशन लोनमध्ये शिक्षण संपेपर्यंत किंवा नोकरी लागल्यानंतर 6 महिन्यापर्यंतचा वेळ कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मिळू शकतो। ही यातील एक जमेची बाजू आहे। आशा करतो की ही व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।